नाशिक कुंभनगरीचे माजी महापौर दशरथ पाटील यांनी आज सकाळी छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षात प्रवेश केला असून माजी महापौर दशरथ पाटील यांना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली तर स्वराज्य पक्षाच्या राज्यातील पहिला एव्ही फॉर्म दिल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा पहिला एव्ही फॉर्म हे आम्ही नाशिक विधानसभा पश्चिम माजी महापौर दशरथ पाटील यांना देत आहोत. त्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे. कुंभमेळ्यापासून ते नेहमी ॲक्टिव्ह आहेत. स्वराज्याच्या माध्यमातून ते आमदार होतील हे निश्चित आहे आणि म्हणून पहिला एव्ही फॉर्म असल्यामुळं मी त्यांचा मनापासून स्वागत करतो. स्वराज्याच्या पक्षाच्या माध्यमातून आणि परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं आज दुपारपर्यंत 20 उमेदवार आज आम्ही जाहीर करणार आहोत. नाशिकचे अनेक इच्छुक आमच्याकडे आहेत. त्याची सुद्धा ह्या 20 नावाच्या जे कोण उमेदवार असतील हे आज संध्याकाळी आपल्याला समजून येईल आणि म्हणून परत एकदा माजी महापौर दशरथ पाटलांचं मी मनापासून स्वागत करतो. माजी महापौर दशरथ पाटील यांनी या प्रसंगी स्वराज्य पक्षाचे आभार व्यक्त केले. कौतुक, मी महापौर असताना 2002 ते 2005 तीन वर्ष महापौर म्हणून नाशिकचे रिंग रोड रस्ते गटारी पाणी सगळ्या व्यवस्था नाशिकला दिल्यामुळे राजे आमच्या मनात होते आणि राजांनी पहिला एव्ही फॉर्म खास करून महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभनगरीमध्ये जे काही कार्य केलेलं असतं त्याला अनुसरून आज राजांनी जो एव्ही फॉर्म दिला मी राजे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या सगळ्या टीमचं पक्षाचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि असंच नातं पुण्याचं आणि नाशिकचं हे पहिल्यापासून जोडलेलं आहे. कोल्हापूरचं हे आमचं नातं कायमचं टिकून राहील असं मी आई तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि राजांचं पुन्हा एकदा आभार मानून माझ्याबरोबर आलेले आमचे नाशिकची मावळे, राजांकडे कमी मावळे होते पण जिंकण्याचे होते, ह्या मावळ्यांचं देखील यांना धन्यवाद देतो. NC न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.